तर मित्रांनो, शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण भिवंडी काबीज केलं तेव्हा स्वराज्याची सीमा सागर तटापर्यंत पोहोचली. समुद्र किनारा राखायचा तर गलबत उभी करायला लागणार होती. महाराजांनी ही जबाबदारी कल्याणचे सुभेदार अबाजी महादेव यांच्यावर सोपवली आणि ठरल्याप्रमाणे अबाजी महादेवांनी 400 इंग्रज जे गलबते बांधण्यात निपुण होते अशा लोकांना महाराजांसमोर उभं केलं आणि त्या इंग्रजांचा प्रमुख होता लुई व्हर्ताव. राजांनी त्यांच्याशी चर्चा करून साऱ्या इंग्रजांना भरपूर द्रव्य देऊन नोकरीस घेतले आणि काम सुरू करण्याचा आदेश दिला. पण महाराजांनी अबाजी महादेवांना एक आज्ञा दिली, इंग्रजांच्या हाती कामासाठी जी आपली माणसं द्याल ती हुशार हुरहुन्नरी निवडून द्या, एक ही साधा माणूस त्यांच्या हाताखाली देऊ नका. पुढे गलबत बांधण्याचं काम सुरू झालं. पण एके दिवशी गोव्यातून एक इंग्रज कल्याणला आला आणि त्यांनी महाराजांसाठी काम करणाऱ्या 400 इंग्रजांची समजूत काढली आणि त्यांनी सांगितलं की आज ना उद्या मराठ्यांशी आपली लढाई होणार, तुम्ही त्यांना गलबत बांधायला कशाला मदत करताय. यामुळे कामाला आलेले सारे इंग्रज मुंबईला पळून गेले. पण महाराजांना हे पहिलाच माहीत होतं म्हणून त्यांनी आपल्यातील अत्यंत हुशार माणसं इंग्रजांच्या हाताखाली दिली होती. पुढे याच माणसांनी गलबत बांधण्याचं काम पूर्ण केलं आणि स्वराज्याची पहिली युद्ध नौका उभारली.